त्याला आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण प्रोटीन्स म्हणतो. आता प्रोटीन्स काय आहे, हे बायोपॉलिमर्स आहे, नॅचरली ऑकरिंग नायट्रोजिनियस बायोपॉलिमर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच प्रोटीन आहे. हा प्रोटीन मॉलेक्युल पर्टिक्युलरली प्रोटोप्लाझम म्हणजे दे आर फाउंड इन द प्रोटोप्लाझम ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड ह्या नायट्रोजिनियस नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्स बघायला मिळतो आणि तो इम्पॉर्टंट प्ले रोल करतो हे लक्षात घ्या. आणि प्रोटीन्सचं नाव डिराईव्ह केलेलं आहे केमिस्ट मुलर नावाचा सायंटिस्ट आहे, MULDER डी सायलेंट आहे मुलर इन 1839 मध्ये. आता प्रोटीन मध्ये ग्रीक वर्ड्स प्रोटीन म्हणजे प्रोटिओज, प्रोटिओज म्हणजे प्राइम इम्पॉर्टन्स, ओके, म्हणजे इम्पॉर्टंट कॅरेक्टर. मग आता प्रोटीनचे रोल काय आहेत तुम्हाला माहिती आहे, एन्झाइम्स म्हणून आहे, बायो कॅटॅलिस्ट केमिकल रिॲक्शन्स म्हणून आहे, अँटीबॉडीज आहे की जो आपल्याला पर्टिक्युलरली टॉक्सिक सबस्टन्स इन्फेक्शन, आता कोरोनाचं इन्फेक्शन आहेच ना, त्यामध्ये अँटीबॉडीज प्रिपेअर होत नाहीत म्हणून तो प्रॉब्लेम आहे. ओके, आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात त्याला मारायला, परंतु लस नाही आहे. अगोदरच जसं अँटीबॉडीज तयार ज्या लसीनं केल्या जातात कारण औषध सापडलेलं नाही आहे, ओके, म्हणजेच अँटीबॉडीज ज्या आहेत दॅट नथिंग बट प्रोटीन चेन्सच आहेत हे लक्षात ठेवा. हार्मोन्स जे म्हणतो आपण, जे व्हेरियस बॉडी फंक्शन्स रेग्युलेट करतात, ट्रान्सपोर्ट प्रोटीन, हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट होतं फ्रॉम वन एंड टू अनादर एंड, स्ट्रक्चरल प्रोटीन सेल्स अँड टिश्यूला जे स्ट्रक्चर प्रदान केलं जातं किंवा स्ट्रक्चर दिलं जातं ते स्ट्रक्चरल प्रोटीन आहे. कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ मसल अँड रिलॅक्सेशन ऑफ अ मसल, ह्याच्याकरता सुद्धा जे मायोसिन नावाचं प्रोटीन आहे ते महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. जर कॉन्ट्रॅक्शन प्रोटीन नसेल तर तुम्ही ज्या स्थितीमध्ये तुमचा हात आणि पाय न्याल तसा स्थितीत तो राहिला असता, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन कशानं होतं, ड्यू टू द प्रोटीन मॉलिक्युल्स. आता प्रोटीन मॉलिक्युल्सचं जर क्लासिफिकेशन आहे, नॉर्मली क्लासिफिकेशन जर बघितलं तर सिम्पल, नंतर कॉन्ज्युगेटेड आणि डिराईव्ड असंही येतं. असेल हे एन्झाईम टायरोसिनेजचं असेल तर अल्बिनिझम हा डिसीज कॉज्ड होतो. जर फिनाईल किटोन युरिया ह्या एन्झाईमची जर डिफिशियन्सी असेल तर फिनाईल किटोन युरिया हा डिसीज आहे. हा कुठल्या एन्झाईमच्या डिफिशियन्सीमध्ये होतो तर फिनाईल अलानाईन हायड्रॉक्सिलेज ह्याच्यामुळे होतो. ओके, स्ट्रेप्टोकायनेज एन्झाईम हे ब्लड क्लॉट करण्याकरता यूज केलं जातं हे लक्षात ठेवा. मग शेवटचा पार्ट येतो आपल्याला जो न्यूक्लिअक ॲसिड आहे. मग ह्या न्यूक्लिअक ॲसिड्समध्ये तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिअक ॲसिड्स आर बायोलॉजिकल इम्पॉर्टंट पॉलिमॉर्स असतात प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग सेल्स, ज्यामध्ये एव्हरी जनरेशन्स पास ऑन होतले जातात. त्यामध्ये तुम्ही RNA आणि DNA बघतात. आणि ज्या वेळेला न्यूक्लिअक ॲसिड जर बघितलं तर इट इज अ रिपीटेटिंग युनिट ऑफ न्यूक्लिअक ॲसिड्स. न्यूक्लिअक ॲसिड्समध्ये न्यूक्लिओप्रोटीन, जे प्रोटीन्स प्लस न्यूक्लिअक ॲसिड्स हे तुम्हाला बघायला मिळतात. द स्ट्रक्चर जर बघायला मिळतं तर त्यामध्ये DNA आणि RNAचे दोन स्ट्रक्चर्स असतात. केमिकल कॉम्पोजिशन जर बघायला बघितल्या तुम्ही न्यूक्लिअक ॲसिड्समध्ये, त्यामध्ये DNA आणि RNAमध्ये मिक्सचर्स ऑफ 3 डिफरंट कॉम्पोनंट्स असतात. 1 पेंटोज शुगर, फॉस्फरिक ॲसिड आणि नायट्रोजिनियस बेस बघायला मिळतो. आता पेंटोज शुगर हा आपल्याला बघायला मिळतो 5 कार्बन शुगर जे आहे त्यामध्ये RNAमध्ये मग आहे, त्याला बीटा डी रायबोज म्हणतात. आणि DNA मध्ये बीटा डी 2 डी ऑक्सिरिबोज हे बघायला मिळतात आणि तो फ्युरोनेज फॉर्ममध्ये असतो. ओके, हे लक्षात ठेवा. बीटा डी रायबोज ह्यामध्ये आपल्याला आणि बीटा डी 2 डी ऑक्सिरिबोज, डी ऑक्सिरिबोज का तर पर्टिक्युलरली साईट नंबर 2 तिथं OH ग्रुप ॲबसेंट असतो. कुणामध्ये? जर DNAमध्ये, हे लक्षात ठेवा. मग फॉस्फरिक ॲसिड हे युनिट आपल्याला बघायला मिळतं, ते C3 किंवा C5 ह्या कार्बनला जॉईन होतं हे लक्षात ठेवा. मग नायट्रोजिनियस बेस तुम्हाला 2 आहेत, प्युरिन आहे, पायरिमिडीन आहे, थायामिन, युरासिल, सायटोसिन हे पायरिमिडीनमध्ये येतात. प्युरिनमध्ये तुम्हाला ॲडनाईन आणि ग्वानाईन बघायला मिळतं. मग त्याप्रमाणे तुम्हाला DNAमध्ये काय प्रेझेंट आहे, RNAमध्ये काय प्रेझेंट आहे हे बघायला बघा तुम्ही. RNAचं फंक्शन बायोलॉजीचे जे लोक असतात त्यांना माहिती आहे, RNAचं फंक्शन काय आहे, तो
तो मेसेंजर म्हणून कॅरियर आउट होतो, रायबोसिमल आरएनए मेसेंजर, रायबोसिमल आरएनए ट्रान्सपोर्ट आरएनए आणि प्रोटीन प्रोटीन सिंथेसिस करतो, हे लक्षात ठेवा. आणि प्रोटीन सिंथेसिस करत असताना डिफरंट कोडमध्ये डिफरंट सिक्वेन्समध्ये तो अमिनो ऍसिड्सचं सिक्रेशन करतो, लाईक जी ए यू, जी यू जी, सी यू यू किंवा यू यू यू. ओके, यू 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 म्हणजे कुत्र्याला बोलवण्यासारखं नाही, तर युरासिल युरासिल युरासिल, हे लक्षात ठेवा. ओके, ह्या कॅरेक्टर्स प्रमाणे आपल्याला ते काय करतो, फॉर्मेशन ऑफ आरएनए रिबोसोमल आरएनए हे कन्वर्ट करून, म्हणजे मेसेंजर आरएनए हा मेसेज पाठवतो रिबोसोमला, रिबोसोमल आरएनए प्रेझेंट करतो, तो ट्रान्सफर आरएनए जे प्रोटीन सिंथेसिस, ते सिंथेसिस ऑफ प्रोटीन थ्रू रिबोसोमल आरएनए केलं जातं. आणि जो मेसेंजर आरएनए कॉल्सअप द ट्रान्सपोर्ट आरएनएचा काय करतो, त्याला सिरीजला तो कॉल देतो आणि तुम्हाला ऍक्टिव्हेट व्हावं म्हणून सांगतो, आणि त्या ऍक्टिव्हेटनं तुम्हाला आरएनए आपल्याला काय करतं, कार्य करतं, फंक्शन्स करतं, हे लक्षात ठेवा. शेवटचा पार्ट येतो डीएनए आणि आरएनए मध्ये. तर डीएनए माहिती आहे तुम्हाला की डीएनए फाऊंड मेनली इन द न्यूक्लियस, आरएनए हे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये बघायला मिळतात. डीएनए हा डी ऑक्सिरिबोज आहे, इथं हा फक्त शुगर प्रेझेंट, तो डी ऑक्सी मध्ये नाही आहे. इथं डीएनए मध्ये डबल स्टँडर्ड अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर्स अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे, इथं सिंगल स्टँडर्ड आहे. ह्याच्यामध्ये नायट्रोजिनियस बेस थायामिन प्रेझेंट आहे, ह्याच्यामध्ये युरासिल प्रेझेंट आहे. डीएनए रिप्लिकेशन प्रॉपर्टी हे डीएनए मध्ये आहे, आरएनए कॅनॉट रिप्लिकेट. ओके, आणि डीएनए ह्या ट्रान्समिट करतो काय काय हेरिडिटी कॅरेक्टर, परंतु हे आरएनए हे हा रिस्पॉन्सिबल आहे फॉर द प्रोटीन बायोसिंथेसिस. आणि म्हणून हा आरएनए बघा, आता तुम्ही ज्या वेळेला कोरोना आहे, कोरोना काय आहे, हा आरएनएच आहे. ओके, तो आरएनए 30 किलो बाईट चा आरएनए बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. सिंगल स्टँडर्ड आपल्याला बघायला मिळतं. हे आपण सिनॉप्सिस बायोमॉलिक्युल्सचे बघितलेले आहेत. तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे, ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्ही चेक करा, बघा, आणि त्याच्यापासून बायोमॉलिक्युल्सचे जे आपल्याला इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत त्यामध्ये प्रोटीन, अल्फा अमिनो ऍसिड आणि हार्मोन्सवरती, व्हिटॅमिन्सवरती ह्याच्यावरती जास्त फोकस ठेवा. सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफेनान्थ्रीन, स्टेरॉल्स कुठले कुठले आहेत, टर्पिन्स कुठले कुठले आहेत, टर्पिन्समध्ये 10 म्हणलं तर सेस्क्वाप टर्पिन्स कुठलं, मोनो टर्पिन्स कुठलं. ओके, मग बीटा कॅरोटीन हे त्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन्स किती आहेत, कारण त्यामध्ये 40 कार्बन्स आहेत, म्हणून टेट्रा टर्पिन्स म्हटलं जातं. ह्या पद्धतीनं तुमचं नाव असलं पाहिजे. युरेज हे कुणाला कन्वर्ट करतं, तर कार्बन डायऑक्साईडला, जे युरियाला कन्वर्ट करतं युरेज इन टू कार्बन डायऑक्साईड आणि अमाइन्समध्ये. ओके, ट्रिप्सिन कुणाला कन्वर्ट करतं, अल्फा हे कुठं, पेप्सिन कुणाला कन्वर्ट करतं, हे लक्षात घ्या. व्हिटॅमिन एला रेटिनॉल म्हणतात, तो झेरॉप्टॉलमिया किंवा नाईट ब्लाइंडनेसमध्ये यूज होतो. व्हिटॅमिन डी म्हणजे कॅल्सिफेरॉल आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे राजानो. आणि ह्याचा रीडिंग करा, म्हणजेच तुम्हाला पर्टिक्युलरली बायोमॉलिक्युल हा सोपा जाईल. बायोमॉलिक्युल्समध्ये हे पुन्हा एकदा सांगतो मी राजानो की रीडिंग इम्पॉर्टंट आहे. जेवढं रीडिंग कराल बायोमॉलिक्युल्सवरती 2 क्वेश्चन्स हे आरामात सीईटीला येतातच, आणि हे 2 तुमच्या हातातले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, बायोमॉलिक्युल्स असेल, पॉलिमर असेल, बी ब्लॉक असेल, ओके, आणि मेटॅलर्जी असेल, म्हणजे जनरल प्रिन्सिपल, हे जर तुम्ही थरोली रीडिंग केला अजूनही 1 महिना, तर ह्या प्रत्येकाला मी सांगितलं बायोमॉलिक्युल्स करता 2, पी ब्लॉक करता 4, ओके, त्याच्यानंतर पॉलिमर करता 3, आणि लक्षात घ्या तुमचा मेटॅलर्जी करता 2 किंवा 3, असे जर बघितले तर 10 ते 12 क्वेश्चनची तयारी ह्याच्यातून होऊ शकते. तुम्ही डिसाईड करायचं आहे मी कसं करायचं, म्हणजे तुम्ही कसं करणार आणि मार्क मिळवणार. म्हणजेच 50 क्वेश्चन्सपैकी 12 ते 15 क्वेश्चन्सची तयारी ह्या चॅप्टर्सवरनं होते, आणि केमिकल कायनेटिक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर जर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ हा एक पार्ट आहे, तो ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ह्या 5 ते 6 चॅप्टर्सवरती तुम्ही साधारणपणे 17-18 क्वेश्चन्स जर नुसतं रीडिंग व्यवस्थित केलं तर तुम्ही करू शकाल. थँक्यू व्हेरी मच. हे जर नॉर्मल क्लासिफिकेशन जर बघितलं, तुम्ही 11वीला बायोमॉलिक्युल्स बघितले, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सिम्पल, कॉन्ज्युगेटेड अँड डिराईव्ह. सिम्पल म्हणजेच काय, ऑन हायड्रोलिसिस ओनली गिव्ह द अल्फा अमिनो ऍसिड,
कॉन्जुगेटेड म्हणजे काय की अल्फा अमिनो ऍसिड बरोबर अदर ग्रुप ज्याला प्रोस्थेटिक ग्रुप किंवा को फॅक्टर प्रेझेंट असतो त्याला कॉन्जुगेटेड म्हणतात. अँड डिराइव्ड म्हणजे ज्या वेळेला प्रोटीनचं हायड्रोलिसिस केलं जातं, मग ऍसिड हायड्रोलिसिस असू दे किंवा आपल्याला पार्शियल हायड्रोलिसिस असेल, ओके, ऍसिड हायड्रोलिसिस किंवा अल्कलाईन हायड्रोलिसिस हे जर केलं तर तुम्हाला जे डिराइव्ड प्रोटीन्स मिळतात, प्रोटीन्स आहेत, प्रोटिओज आहेत, पेप्टोन्स आहेत, हे तुम्हाला बघायला मिळतात. मग आता सिम्पल कुठले आहेत, तर अल्ब्युमिन आहे, प्रोल अमाइन आहे, ग्लुटेलिन आहे. कॉन्जुगेटेडमध्ये तुम्हाला माहिती आहे कुठले कुठले पार्ट येणार आहेत, तर पहिला अल्फा अमिनो ऍसिड्स प्लस फॉस्फरिक ग्रुप, म्हणजेच पर्टिक्युलरली जर तुम्ही कॉन्जुगेटेड प्रोटीन्सचं क्लासिफिकेशन जर बघायला बघितलं तर तुम्हाला क्लासिफिकेशन्समध्ये अल्फा अमिनो ऍसिड्स विथ द प्रोस्थेटिक फॅक्टर ऑर को फॅक्टर पहिला येतो ग्लायको, ग्लायकोप्रोटीन. आता ग्लायकोप्रोटीनमध्ये काय येतं, अल्फा अमिनो प्लस कार्बोहायड्रेट, मग त्यात म्युसिन असेल, एग व्हाईट असेल. दुसरं परत काय असेल की पर्टिक्युलरली अल्फा अमिनो विथ फॉस्फो म्हणजे फॉस्फो प्रोटीन्स असतात, त्याला फॉस्फरिक ऍसिड हा ग्रुप अटॅच असतो, त्याला केसिन इन मिल्क किंवा एग येलो येतं, हे लक्षात ठेवा. न्यूक्लिओ प्रोटीन ज्याच्यामध्ये अल्फा अमिनो ऍसिड प्लस न्यूक्लिक ऍसिड किंवा क्रोमोझोम आर एन ए डी एन ए प्रेझेंट असतात. नंतर क्रोमो प्रोटीन अल्फा अमिनो ऍसिड्स विथ मेटल लाईक एफई एम जी झेड एन हाय को फॅक्टर्स बघायला मिळतात. आणि शेवटी येतं आपल्याला लिपोप्रोटीन्स, लिपोप्रोटीन्समध्ये अल्फा अमिनो ऍसिड्स विथ लिपिड्स आपल्याला बघायला मिळतात, मग कोलेस्ट्रॉल असेल किंवा नर्व प्रोटीन्स असतील हे बघायला मिळतात. आणि शेवटी जो डिराइव्ड प्रोटीनचा कॅरेक्टर आहे, आता ह्या डिराइव्ड प्रोटीन्समध्ये काय येतं, तुम्ही एन्झायमेटिक पार्शियल हायड्रोलिसिस केलं, ऍसिड हायड्रोलिसिस आणि एन्झायमेटिक हायड्रोलिसिस हे दोन प्रकार आपल्याला हायड्रोलिसिस करतात प्रोटीन्सचे. ऍसिड हायड्रोलिसिसमध्ये काय होतं, इन बिटवीन असलेले प्रोटीन लिंकेज हे डिस्ट्रॉय होण्याचे चान्सेस असतात, परंतु एन्झायमेटिक हायड्रोलिसिसनं तुम्ही सगळे प्रोटीन्स जी चेन आहे, डिराइव्ड प्रोटीन्स आहेत, यांची चेन एस्टॅब्लिश करतात. म्हणून एन्झायमेटिक पार्शियल हायड्रोलिसिस प्रोटीनचं केलं तर प्रोटीनचं कन्वर्जन प्रोटिओज, प्रोटिओजचं पेप्टोन्स, पेप्टोन्सचं पॉलीपेप्टाइड्स, पॉलीपेप्टाइड्स सिम्पल पेप्टाइड्स अँड सिम्पल पेप्टाइड्स अमिनो ऍसिड्स तयार होतात. आता ह्या अमिनो ऍसिड्सचं जर तुम्ही स्ट्रक्चर्स बघितलं तर अल्फा अमिनो ऍसिड्स ह्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्या की तुम्हाला मिक्सचर ऑफ म्हणजेच COOH ग्रुप आणि NH2 ग्रुप म्हणजे बेसिक आणि ऍसिडिक कॅरेक्टर बघायला मिळतं, ते अल्फा अमिनो ऍसिड्समध्ये आपल्याला महत्वाचं कॅरेक्टर असतं. असे हे अल्फा अमिनो ऍसिड्स, ओके, जर तुम्ही बघितले तर त्यांचे दोन मॉलिक्युल्स जर एकत्र केले तर NH2 मधला NH एक हायड्रोजन आणि COOH मधला OH ग्रुप हा रिमूव्ह होऊन म्हणजेच कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये जाऊन तुम्हाला COOH लिंकेजनं अल्फा अमिनो ऍसिड्स हे एकमेकात काय होतात, मिक्स होतात, म्हणजेच त्याची लिंकेज तयार होते, दोन अमिनो ऍसिड्स झाले आणि H2O बाहेर पडले की तुम्ही डाय पेप्टाईड लिंकेज म्हणता, COOH नं तीन झाले तर ट्राय पेप्टाईड लिंकेज म्हणता, चार असतील तर टेट्रा पेप्टाईड म्हणजे द लिंकेज विच कनेक्ट्स द लार्जर नंबर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड मॉलिक्युल बाय COOH लिंकेज इज नोन ॲज पेप्टाईड लिंकेज. आणि असे ज्या वेळेला तुम्ही 1000 अल्फा अमिनो ऍसिड्स एकत्र करता त्यावेळेला एक प्रोटीन मॉलिक्युल्स तयार होतो, हे लक्षात ठेवा. आणि हा जो पर्टिक्युलरली अल्फा अमिनो ऍसिड्स आहे हा बिल्डिंग ब्लॉक्स आहे हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये बाय फंक्शनल कॅरेक्टर अमिनो ग्रुप आणि COOH ग्रुप हा प्रेझेंट आहे आणि म्हणून अल्फा अमिनो ऍसिड हा डायपोलर आयन्स कॅरेक्टर आहे हे लक्षात ठेवा. प्रोटीन ज्या वेळेला हायड्रोलिसिस होतात त्यावेळेला 30 अमिनो ऍसिड्स हे आपल्याला मिळतात, त्यातले 20 हे कॉमन असतात आणि 10 आर अनकॉमन असतात. अमिनो ऍसिड्स आर क्रिस्टलाइन कलरलेस वॉटर सोल्युबल कॅरेक्टर आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे अँड दे आर लिव्हर रोटेटरी इन अ कॅरेक्टर आहे एल फॅमिली. आता एल फॅमिलीमध्ये प्लस किंवा मायनस येईल आणि हे डिपेंड्स अपॉन द NH2 ग्रुप डाव्या साईडला आहे का उजव्या साईडला आहे हे लक्षात ठेवून आपल्याला तो बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता नॉमेनक्लेचर ऑफ अल्फा अमिनो ऍसिड्स, आता तुम्ही ग्लायसिन घ्या, NH2CH2COOH आहे, म्हणजेच तुम्ही जर घेतलं तर COOH प्रश्न 1-2 जर टाकलं तर 2 अमिनो इथॅनोईक ऍसिड हे तुम्ही नाव देऊ शकता.
मग त्याप्रमाणे तुम्ही आपल्याला नॉमेनक्लेचर हे बघायला मिळतात. अल्फा अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन बघितलं तर इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल कॅरेक्टर येतं. इसेन्शियल म्हणजेच काय, की जे आपल्याला अमिनो ऍसिड्स कॅनॉट सिंथेसाइज बाय बॉडी, मग असे कुठले आहेत तर व्हॅलिन आहे, ल्युसिन आहे, आयसोल्युसिन आहे आणि हिस्टाडिन आहे. पुन्हा एकदा सांगतो, इसेन्शियल कुठले आहेत तर व्हॅलिन, ल्युसिन, आयसोल्युसिन आणि हिस्टाडिन, कारण का हे बॉडी आपले सिंथेसाइज करत नाहीत. नॉन इसेन्शियल म्हणजे बॉडी सिंथेसाइज करतात, ते कुठले आहेत, ग्लुटामिक ऍसिड आणि सेरीन सारखे आहेत. आता हे इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल कॅरेक्टर बनलं जाणं, तर अमिनो ऍसिड्स यांच्यामध्ये न्यूट्रल आणि बेसिक आणि आपल्याला ऍसिडिक कॅरेक्टरचे बघायला मिळतात. न्यूट्रल आणि किन बेसिक ह्याचं क्लासिफिकेशन कशावरून होतं, तर अमिनो ग्रुप आणि सीओ ओ एच ग्रुप किती प्रेझेंट आहेत. न्यूट्रलमध्ये अमिनो ग्रुप आणि किन सीओ ओ एच ग्रुप सेम नंबरमध्ये प्रेझेंट असतात, ते आहे अलानाईन, व्हॅलिन आणि ग्लायसिनमध्ये. बेसिकमध्ये काय होतं, तर अमिनो ग्रुपचं पर्सेंटेज किंवा नंबर्स जास्त असतात. ओके, त्यामध्ये लायसिन असेल, अर्जानाईन असेल, हिस्टाडिन असेल. आणि ऍसिडिकमध्ये सीओ ओ एच ग्रुपचा नंबर्स जास्त असतात, त्यामध्ये ग्लुटामिक ऍसिड, ॲस्पॅर्टिक ऍसिड किंवा ॲस्पारजिन बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. डायपोलर आयन्समध्ये झिटर आयन्स तयार होतात, हे लक्षात घ्या. आता जो एन एच टू ग्रुप जर तुम्ही अल्काइल ग्रुपच्या उजव्या साईडला असेल तर तो डी फॉर्म अल्फा अमिनो ऍसिड्स म्हणतात, डाव्या साईडला असेल तर एल फॉर्म असतात. नॉर्मली तो डाव्या साईडला आहे म्हणून तुम्हाला एल फॅमिली लिवोरोटेटरी आपल्याला बघायला मिळतात. आता प्रोटीन्स फर्दर क्लासिफिकेशन्स होतात, फायबरस प्रोटीन्स आणि ग्लोब्युलर प्रोटीन. आता ग्लोब्युलर प्रोटीन्स कसे आहेत, जे थ्री पर्टिक्युलर थ्री डायमेन्शनल फोल्डेड टाईप्स बघायला मिळतात आणि स्फेरॉइडल शेप असतात आणि दे आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्डिंग. हे कसे असतात, लिनियर थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात, पॅरलल फायबर लाईक स्ट्रक्चर्स असतात आणि दे आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्डिंग. दोन्ही हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ग्लोब्युलर प्रोटीन्स हे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी देतात, फायबरस प्रोटीन्स हे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी देत नाहीत. ग्लोब्युलर प्रोटीन्स दे आर सोल्युबल इन वॉटर और एक्वियस सोल्यूशन ऑफ एसिड एंड बेस, परंतु फायबरस प्रोटीन्स हे आपल्याला इनसोल्युबल बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. ग्लोब्युलर प्रोटीन दे आर सेन्सिटिव्ह टू स्मॉल चेंज विथ द टेम्परेचर अँड पीएच, परंतु हे आपल्याला फायबरस प्रोटीन्स नाही आहेत. ग्लोब्युलर प्रोटीन्स म्हणजे तुमचं अल्ब्युमिन आहे, एक एन्झाइम्स आहेत, हॉर्मोन्स आहेत, हे सगळे तुम्हाला ग्लोब्युलर प्रोटीन्समध्ये बघायला मिळतात. परंतु फायबरस प्रोटीन्स हे तुम्हाला किरॅटिन, ओके, मायोसिन इन मसल, किरॅटिन इन हेअर, फायब्रोनिन इन सिल्क, हे तुम्हाला आपल्याला फायबरस प्रोटीन्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, आता हे दोन क्लासिफिकेशन सांगितलेले आहेत. आता त्याच्यानंतर येतं स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. आता स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन मध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, ओनली स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन इज अ व्हेरी डिफिकल्ट कॅरेक्टर बिकॉज अ प्रोटीन इज अ नायट्रोजिनियस, ओके, नॅचरली ऑकरिंग बायोपॉलिमर, हे लक्षात ठेवा. लार्ज नंबर ऑफ अमिनो ऍसिड्स, मगाशी सांगितलं तुम्हाला की 10,000 अमिनो ऍसिड्स पेप्टाइड लिंकेज मध्ये जर एकत्र आले बाय सीओ एनएच लिंकेज तर वन प्रोटीन मॉलिक्युल्स बघायला मिळतो. दे आर जॉईन टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड आणि त्यामुळे थ्री डायमेन्शनल कॅरेक्टर्स मध्ये ज्या वेळेला प्रोटीनचं स्ट्रक्चर तुम्ही डिस्क्राईब करता, सो इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स इन अ कॅरेक्टर. दॅट्स वाय प्रोटीन स्ट्रक्चर is explained by a four different level, that is a primary, secondary, tertiary and quaternary. आता प्रायमरी स्ट्रक्चर्स मध्ये काय बघितलं जातं, तर पर्टिक्युलरली पॉलीपेप्टाइड लिंक मध्ये जे अमिनो ऍसिड्स आहेत त्यांची लिंक, स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड्स इन दॅट पॉलीपेप्टाइड ऑफ अ प्रोटीन मॉलिक्युल्स बघायला मिळतात. म्हणजे सिक्वेन्स ऑफ अ पर्टिक्युलरली अमिनो ऍसिड्स हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आणि त्याचा सिक्वेन्स हे तुम्हाला प्रायमरी स्ट्रक्चर्समध्ये बघायला मिळतं. द सिक्वेन्स इन विच अमिनो ऍसिड्स आर अ लिंक इन अ पॉलीपेप्टाइड प्रोटीन दॅट इज कॉल्ड एज अ प्रायमरी स्ट्रक्चर. त्यामध्ये आर वन, आर टू, आर थ्री येईल आणि त्याप्रमाणे अल्काइल ग्रुप आणि अमिनो ऍसिडची लिंकेज ही तुम्हाला प्रायमरी स्ट्रक्चर्समध्ये बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता चेंज कुठं होतो, तर अल्काइल ग्रुपमध्ये चेंज होतो, परंतु जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपल्याला अमिनो ऍसिडचा हा स्पेसिफिक सिक्वेन्सच असतो, हे लक्षात ठेवा. सेकंडरीमध्ये काय होतं, तर पॉलीपेप्टाइड लिंकेज हे फोल्ड कसे आहेत, अरेंजमेंट कशी आहे. आता हिचं तुम्हाला माहिती आहे, कार्बोनिल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ आणि एन एच ग्रुप हे दोन्ही डिफरंट ग्रुप्स आहेत आणि हे दोन्ही एकत्र येऊन तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड तयार होतात.
ओके आणि त्या पेप्टाइड बॉन्डनं पर्टिक्युलर एनएच हा हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये आहे हे लक्षात ठेवा. आणि हायड्रोजन बॉन्डिंग सीओ ग्रुप ह्यांची लिंकेज होऊन आपल्याला सेकंडरी स्ट्रक्चर हे पर्टिक्युलरली त्याचा पॉलीपेप्टाइड चेन ही फोल्डेड कशी होती कॉइल्ड कशी होते हे बघितलं जातं. आणि हे सांगण्याचं काम पाउलिंग आणि कोरे नावाच्या सायंटिस्टनी हे इन्व्हेस्टिगेशन केलं कुणाचं पर्टिक्युलरली सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीनचं. त्यांना टू टाइप्स ऑफ स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळाले. एक एक्सरे पॅटर्न बघताना अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर्स आणि बीटा प्लेटेड सीट स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळाले. आता अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर्स मध्ये सी डबल बॉन्ड ओ आणि एनएच ग्रुप हे कॉइल आणि स्पायरल्स असे झाले की ते अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर्स मध्ये आपण जर बघितलं तर हे इमॅजिन केलं तर हे स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे की स्ट्रँडेड स्ट्रक्चर जे आहे ओके ज्याला पॉलीपेप्टाइड म्हणजे इनव्हिजिबल सिलेंडर काढा आणि राईट हँडेड स्पायरल स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर इम्पॉर्टंट कॅरेक्टरचं येतं. हे स्ट्रक्चर जे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली सी डबल बॉन्ड आणि एनएच ग्रुप एकमेकाला जोडले तर तुम्हाला अल्फा हेलिक्सचं स्ट्रक्चर राईट हँडेड अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर्स बघायला मिळतं. आणि हे राईट हँडेड स्ट्रक्चर्स येतं कारण ऑल अल्फा अमिनो ऍसिड्स ऑर ऑल अमिनो ऍसिड्स इन अ पॉलीपेप्टाइड चेन हॅव अ कॅपिटल एल कॉन्फिग्रेशन आहे हे लक्षात ठेवा. आणि हे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर्स काढण्याकरता पर्टिक्युलरली मायोसिन इन मसल आणि क्रिएटिन इन वूल किंवा हेअर अँड नेल मधलं तुम्हाला बघितलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर्स फाइंड आउट केलेलं आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर्स. आता बीटा प्लेटेड शीट स्ट्रक्चर्स मध्ये काय येतं इथं मॅक्झिमम एक्सटेन्शन ऑफ ऑल पॉलीपेप्टाइड चेन्स मध्ये बघायला मिळतात आणि दे आर स्टॅकिंग ऑन वन अनादर. ती पॉलीपेप्टाइड चेन्स एकमेकावर आपल्याला जसं रास रचली जाते पोती रचली जातात तसं स्टॅकिंग होतं हे लक्षात ठेवा. आणि ते झिगझॅग मॅनर्स मध्ये स्टॅकिंग फ्लॅट शीट्स मध्ये बघायला मिळतं. इच चेन म्हणजे ज्या ज्या दोन चेन्स आहेत नेबरिंग टू चेन्स मध्ये आपल्याला दे आर हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड. आणि हे थ्री डायमेन्शनल स्ट्रक्चर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. द स्ट्रक्चर रिझेम्बल्स द फोल्ड ऑफ अ ड्रेपरी हे लक्षात घ्या. ह्यामध्ये टू टाईप बघायला मिळतात एक पॅरलल आणि एक अँटी पॅरलल हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. पॅरलल आणि अँटी पॅरलल म्हणजे एनएच आणि सी डबल बॉन्ड हो पॅरलल आहेत का अँटी पॅरलल आहेत एका साईडला आहेत का वेगळ्या साईडला आहेत हे तुम्हाला बघून आपल्याला ती टर्मिनल्स प्रमाणे सी टर्मिनल आणि एन टर्मिनल ही एका बाजूला आहे का वेगवेगळ्या बाजूला आहे त्यावर तुम्ही पॅरलल आणि अँटी पॅरलल हे बघू शकता. आता टर्शरी स्ट्रक्चर काय आहे ह्याच्यामध्ये फोल्डिंग कॉइलिंग अँड बेंडिंग हे आपल्याला एकत्र होतं. टर्शरी स्ट्रक्चर एक्सप्लेन्स द फोल्डिंग कॉइलिंग बेंडिंग अँड स्पायरलिंग अँड दे गिव्ज अ थ्री डायमेन्शनल कॅरेक्टर. आणि हे कॅरेक्टर्स देत असताना दे आर हेल्ड टुगेदर बाय डायसल्फाइड हायड्रोजन बॉन्डिंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन न ते स्ट्रक्चर देतात. मग ते फोल्डेड टाईप स्ट्रक्चर जे आहे ते फायब्रस आहे का ग्लोब्युलर आहे म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे का स्पिरॉडल शेप आहे हे सांगण्याचं काम थ्री म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर करतं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं क्वार्टरनरी स्ट्रक्चर. आता क्वार्टरनरी स्ट्रक्चर काय सांगतं तर तुम्हाला मेनी प्रोटीन्स दे आर एक्झिस्ट इन अ सिंगल पॉलीपेप्टाइड चेन. त्याच्यामध्ये कुठल्याही म्हणजे जवळजवळ 90-95% ज्या प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये सिंगल पॉलीपेप्टाइड चेन बघायला मिळते. परंतु असे काय काय प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये देर आर सम प्रोटीन्स दे हॅव टू ऑर मोर पॉलीपेप्टाइड चेन्स त्याला सब युनिट किंवा प्रोटोमर्स म्हणतात. सब युनिट्स हे आयडेंटिकल असतील किंवा डिफरंट असतील अँड दे सब युनिट्स किंवा प्रोटोमर्स दे आर हेल्ड टुगेदर बाय नॉन कोव्हॅलेंट बॉन्ड लाईक जस्ट लाईक हायड्रोजन बॉन्ड ऑर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे क्वार्टरनरी स्ट्रक्चर डिटरमाइन करतं नंबर ऑफ सब युनिट किती आहे आणि त्यांची अरेंजमेंट काय आहे हे तुम्हाला क्वार्टरनरी स्ट्रक्चर करतं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो ज्याला आपण डी नेचरेशन ऑफ प्रोटीन म्हणतात. ज्या वेळेला मोस्ट एनर्जेटिकली स्टेबल फॉर्म ऑफ प्रोटीन मोस्ट एनर्जेटिकली स्टेबल फॉर्म ऑफ प्रोटीन असतो त्याला आपण नॅटिव्ह स्टेट म्हणतो. आणि प्रोसेस दॅट चेंजेस
फिजिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ अ प्रोटीन बट नॉट अफेक्ट द केमिकल कॉम्पोजिशन. केमिकल कॉम्पोजिशन रिमेन्स सेम बट द फिजिकल कॅरेक्टर अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर इज डिफरंट. दॅट इज कॉल्ड ॲज डी नेचरेशन ऑफ अ प्रोटीन. आणि हे डी नेचरेशन ऑफ अ प्रोटीन हे इरिव्हर्सिबल चेंज मध्ये येतं आणि हे कॅरीड आउट केलं जातं बाय हिटिंग विथ अल्कोहोल और बाय इनऑर्गॅनिक सॉल्ट पासून किंवा हेवी मेटल्स पासून तयार केलं जातं. उदाहरणार्थ नॉर्मली जर बघितलं तुम्ही बॉइलिंग ऑफ अ एग जर केलं म्हणजे तुम्ही थोडक्यात आमलेट ज्या वेळेला तयार करता त्यावेळेला किंवा कन्वर्जन ऑफ अ मिल्क इन टू द कर्ड हे काय आहे डी नेचरेशन ऑफ अ प्रोटीनच आहे हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये फिजिकल आणि बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी ही डिफरंट असते परंतु केमिकल कॉम्पोजिशन हे सेमच असतं हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात प्रोटीन्समधला महत्वाचा पार्ट. त्याच्यानंतर येतं एन्झाईम्स. आता एन्झाईम्स काय आहेत तर एन्झाईम्स आर अ बायोलॉजिकल मॉलिक्युल्स. हे कॅटॅलिस्ट म्हणून ऍक्ट करतात. केमिकली दे आर नॅचरली ऑकरिंग कॉन्जुगेट ऑर सिम्पल प्रोटीन्स अँड दे आर गोइंग टू टेक पार्ट इन अ बायोलॉजिकल केमिकल रिॲक्शन्स. आणि एन्झाईम्स दे आर अ बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट विच इज अ प्रेझेंट इन अ लिव्हिंग सेल्स विच कॅटॅलाइज द बायोकेमिकल रिॲक्शन्स अँड लिव्हिंग सिस्टीम कंट्रोल्स द ऑल द ॲक्टिव्हिटी थ्रू एन्झाईम्स हे लक्षात ठेवा. आणि हे केमिकली ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत. मग कुठले कुठले एन्झाईम्स आहेत तर ते एन्झाईम्स जर बघितले तर हे एन्झाईम्स लक्षात घ्या. इथं झायमेज आहे, इन्व्हर्टेज आहे, माल्टेज आहे. ओके, आणि हे एन्झाईम्स काय काय कन्वर्ट करतात बघा. झायमेज कन्वर्जन करतो आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं अल्कोहोलमध्ये. इन्व्हर्टेज करतं सुक्रोजचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये. माल्टेज करतं माल्टोजचं कन्वर्जन ग्लुकोज आणि ग्लुकोजमध्ये. ह्या पद्धतीनं तुम्हाला कन्वर्जन्स बघायला मिळतात. आणि हे बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट म्हणून आपल्याला बायोकेमिकल रिॲक्शन्समध्ये आपल्याला बघायला मिळतील. मग तुमच्या शरीरात जे युरेज युरिया आहे त्याचं कन्वर्जन कार्बन डायऑक्साईड आणि अमोनियामध्ये करतं. पेप्सिन प्रोटीनचं कन्वर्जन अल्फा एल अमिनो ॲसिड्समध्ये केलं जातं. ट्रिप्सिनसुद्धा अल्फा अमिनो एल ॲसिड्समध्ये आपल्याला ह्याचं कन्वर्जन्स बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर येतं लिपिड. लिपिड काय आहे ह्यासुद्धा नॅचरली ऑकरिंग कॉम्पोनंट आहे. मॉलिक्युल्स दॅट इन्क्लूड्स फॅट वॅक्स स्टेरॉल्स व्हिटॅमिन्स आहेत त्याच्यामध्ये. लिपिड्स आर नॅचरली ऑकरिंग बायोमॉलिक्युल्स विच हॅज अ लिमिटेड सोल्युबिलिटी इन वॉटर अँड आयसोलेटेड फ्रॉम अदर थिंग्स अँड दे आर ब्रॉडली अ हायड्रोफोबिक और एम्फिलिक मॉलिक्युल्स हे लक्षात ठेवा. आता हे लिपिड्स कशापासून बनतात तर ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड्स पासून तयार होतात. आणि प्रोटीन्समध्ये जे ट्राय असाइल ग्लिसरॉल्स आहेत त्यालाच आपण पर्टिक्युलरली ट्राय असाइल ग्लिसरॉल्स म्हणजे इट इज इस्टर्स ऑफ पर्टिक्युलरली ग्लिसरॉल प्लस फॅटी ॲसिड. आणि फॅटी ॲसिड्स हे सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात हे लक्षात ठेवा. लिपिड्स दे आर नथिंग बट पर्टिक्युलरली जर तुम्ही बघितलं दे आर इस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स. ओके, आता इस्टर्स आहेत. इस्टर कशापासून तयार होतं तर कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोलपासून तयार होतं. आता इथं ग्लिसरॉल हा अल्कोहोल आहे. फॅटी ॲसिड म्हणजे अनसॅच्युरेटेड. ते कुठले असतील तर तुम्हाला ओलिक लीन ओलिक हे अनसॅच्युरेटेड येतात. सॅच्युरेटेड येतात लॉरिक मायरेस्टिक पायलिमेटिक स्टेरिक ॲसिड हे येतात. ह्यांचं कॉम्बिनेशन झालं की तुम्हाला टॅग म्हणजे ट्राय असाईल ग्लिसरॉल बघायला मिळतात. आणि तुम्हाला CH2OC OR1 तुम्ही पुस्तकात जाऊन लिपिड्सचं स्ट्रक्चर्स बघू शकता. त्यामधला R1, R2, R3 तिन्ही अल्काइल ग्रुप सेम असतील किंवा डिफरंट असतील. आता क्लासिफिकेशन ऑफ लिपिड्समध्ये दोन पार्ट आहेत. सिम्पल लिपिड्स म्हणजे जे फर डू नॉट लिंक बाय इस्टर लिंकेजनं होत नाहीत ते. ओके, आणि फर्दर हायड्रोलिसिसमध्ये जात नाहीत. त्याचा मधला जो स्टेरॉइड्स आहे दे आर डिराईव्ड फ्रॉम सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफेनॉन्थ्रिन. परत सांगतो, जे सिम्पल लिपिड्समधला जो स्टेरॉइडसारखा पार्ट आहे तो डिराईव्ड होतो सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफेनॉन्थ्रिन हे लक्षात ठेवा. त्यामध्ये मग
स्टेरॉइड्स आहे, कोलेस्ट्रॉल आहे, टेस्टेरॉन आहे, टर्पिनॉइड्स आहेत, हे लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा. मग पुढचा येतो कॉम्प्लेक्स लिपिड. कॉम्प्लेक्स लिपिडमध्ये मगाशी सांगितलं तुम्हाला इस्टरिक लिंकेजेस असतात. दे आर डिराइव्ड फ्रॉम ॲनिमल फॅट्स अँड व्हेजिटेबल ऑइल्सपासून तयार होतात. ट्राय ग्लिसराइड्स अँड आता लिपिड्स ज्या वेळेला हायड्रोलिसिसमध्ये जातात त्यावेळेला आपल्याला जसे आपण प्रोटीन्समध्ये को फॅक्टर बघितले तसे लिपिड्समध्ये को फॅक्टर्स असतात. म्हणजेच ग्लायकोलिपिड, फॉस्फोलिपिड हे आपल्याला किंवा सेरिओबोसाइट्स लिपिड्स हे आपल्याला बघायला मिळतात. फॉस्फोलिपिड्स जे आहेत ह्या लक्षात घ्या, फॉस्फेट ग्रुप त्याच्यामध्ये बघायला मिळतात. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स असतात. मग पुढचा येतो फॅट्स अँड ऑइल्स, कारण दे आर अ पार्ट ऑफ द लिपिड्स. आता फॅट्स काय आहेत, दे आर ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अ हायर सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. ऑइल्स काय आहेत, दे आर ट्राय इस्टर्स ऑफ ग्लिसरॉल विथ अ हायर अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. अनसॅच्युरेटेड म्हटलं की ऑइल, आणखी सॅच्युरेटेड म्हटलं की फॅट. आता फॅट्स हे सॉलिड असतात ॲट रूम टेम्परेचर, ऑइल हे लिक्विड असतात, हे लक्षात ठेवा. फॅट्समध्ये हायर मेल्टिंग पॉईंट आहे, ह्याच्यामध्ये लोअर मेल्टिंग पॉईंट आहे. हे फॅट्स हे ॲनिमल सोर्सपासून तयार होतात, हे प्लांट सोर्सपासून आहेत. फॅट्स कॅनॉट बी हायड्रोजिनेटेड, कारण का ते सॅच्युरेटेड आहे, सिंगल बॉन्ड कॅरेक्टर आहेत. हे ऑइल्स हे डबल बॉन्ड कॅरेक्टर आहेत, अनसॅच्युरेटेड असल्यामुळे ते हायड्रोजिनेटेड होतात. आणि ह्याच्यामध्ये फॅट्समध्ये हाय कॅलोरिफिक कोलेस्ट्रॉलिक व्हॅल्यू असते, ह्याच्यामध्ये लो कॅलोरिफिक कोलेस्ट्रॉलिक व्हॅल्यू असते. आता ऑइल्स हे लक्षात घ्या, हे पर्टिक्युलर लिक्विड असतात ह्याच्यामध्ये, कारण सी डबल बॉन्ड सी लिंकेज असतात. आणि ह्यामध्ये अरेंजमेंट इरेग्युलर कॅरेक्टर्समध्ये असतात. अल्काइल ग्रुपची अरेंजमेंट पर्टिक्युलरली सी डबल बॉन्ड सीच्या बोथ साईड्समध्ये, सी डबल बॉन्ड सीच्या म्हणजे डबल बॉन्डच्या बोथ साईड्समध्ये इरेग्युलर अरेंजमेंट असल्या कारणानं त्यामध्ये बॉन्ड जो डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे तो वीक पडतो बिकॉज ऑफ अ बेंड कॅरेक्टर. ओके, तिथं सिग्मा बॉन्ड सॅच्युरेटेड सारखा नाही, डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे आणि हेवी मॉलेक्युलर वेट असल्या कारणानं, कारण का सांगितलंय आपण काय सांगितलंय, अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड विथ अ हायर म्हणजेच काय, हाय मॉलेक्युलर वेटचे असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे C17 C16 एवढे कार्बन त्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्यामुळं डबल बॉन्डच्या दोन्ही आयदर साईडला ज्या वेळेला हे ग्रुप प्रेझेंट असतात, अल्काइल ग्रुप, त्यावेळेला डबल बॉन्ड हा बेंट होतो, त्यामुळे गॅप तयार होते. गॅप तयार झाल्यामुळं आपल्याला ऑइल्स हे आपल्याला काय तयार होतात, ऑइल्स हे पर्टिक्युलरली आपण जर बघितलं दे आर अ लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर. ओके, हे त्यातला इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. मग आता फंक्शन्स ऑफ लिपिड्स काय आहेत बघा, तर एनर्जी स्टोअर्स म्हणून ते यूज केलं जातं. ग्लायकोलिपिड्स तुम्हाला माहीत आहे कॉम्पोनंट ऑफ अ सेल मेम्ब्रेन आहे. ओके, फॉस्फोलिपिड्स आहेत कोलेस्ट्रॉल अँड मेजर कॉम्पोनंट्स ऑफ अ सेल मेम्ब्रेन असतात. वॅक्स प्रोव्हाइड व्हायटल प्रूफिंग फॉर अ बॉडी सर्फेस आहे. ओके, सगळ्या कोटिंग बघा, कुठल्याही लिव्हजला असू दे, फ्रुट्सला असू दे, बेरीजला असू दे, वरचं जे कोटिंग असतं ते वॅक्स कोटिंग असतं. सफरचंदाला बघा, वॅक्स कोटिंग असतं, त्याच्यावरती पाणी राहत नाही, आळवावरती पाणी राहत नाही, आळवाचं पान घेतलं तर ते वॅक्स कोटिंग असतात, हे लक्षात घ्या. ॲड्रेनल हॉर्मोन्स, सेक्स हॉर्मोन्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला लिपिड्स बघायला मिळतात. ओके, टर्पिन्स ज्यामध्ये ए ई के आणि फायटॉल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याला लिपिड्सचं कॅरेक्टर्स बघायला मिळतात. त्याच्यानंतर प्रोस्टाग्लँडिन्स जे लोअर ब्लड प्रेशर करतं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आपल्याला लिपिड्स बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्टेरॉल्स म्हणजे काय, तर स्टेरॉल्स आर डिराइव्ड फ्रॉम अ सायक्लोपेंटॅनो पर हायड्रोफेनॉन्थ्रीन. ह्याच्यामध्ये 4 न्यूक्लियसची रिंग असते. ओके, त्या 4 न्यूक्लियसमध्ये 2 तुम्हाला हेक्झॅन असतात, त्याच्यावरती 1 हेक्झेन आणि त्याला पेंटॅगॉन आपल्याला बघायला मिळतो. ह्या स्टेरॉल्स मध्ये बाईल ऍसिड सेक्स हॉर्मोन्स आहेत. व्हिटॅमिन डी इज ऑल्सो अ पार्ट ऑफ द स्टेरॉल्स असतात. स्टेरॉल एक्झिस्ट ऍज अ फ्री स्टेरॉल्स. आणि आपल्याला लक्षात घ्या, ॲनिमल स्टेरॉल्स म्हणजे झू स्टेरॉल्स म्हणतात, प्लांट स्टेरॉल म्हणजे फायटो स्टेरॉल्स बघायला मिळतात. ओके, फंगल स्टेरॉल्स म्हणजे मायकोस्टेरॉल हे आपल्याला बघायला मिळतात, किंवा आर्गोस्टेरॉल्स हे बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हे सगळं पुस्तकात आहे तुमच्या. ओके, हे वाचलं की तुम्हाला स्टेरॉल्स म्हणजे काय हे बघायला मिळेल. पुढे टर्पिन्स हे आहे ए के हे बघायला मिळतात. ह्यामध्ये मायरिसिन ऑइल ऑफ अ बेबेरी, लिमोनाईन ऑइल ऑफ अ लेमन,
बिटापायनिन ऑइल ऑफ टर्पेंटाइन जेरिनॉल ऑइल ऑफ रोज. आता हे सगळं लक्षात घ्या अल्कोहोल्स मध्ये सो तुम्हाला बघायला मिळेल हे लक्षात ठेवा. आता टर्पिन्स म्हणजे काय, टर्पिन्स हे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कार्बन्स असतात आणि कन्सिस्ट ऑफ अ आयसोप्रीन युनिट. आयसोप्रीन युनिट म्हणजे काय, 1,3-ब्युटाडाईन जे पॉलिमर्स मध्ये आहे म्हणजे 2-मिथाइल-1,3-ब्युटाडाईन हे आयसोप्रीनचे युनिट. आता ह्यामध्ये जर 10 आपल्याला म्हणजे नंबर ऑफ कार्बन्स जर 10 असतील तर त्याला मोनोटर्पिन्स म्हणतात, 20 असतील तर सेस्क्वाटर्पिन्स म्हणतात, 15 असतील तर सेस्क्वा, 20 असतील तर डाय, 30 असतील तर ट्राय आणि 40 असतील तर टेट्राटर्पिन्स म्हटले जातात. म्हणजे टर्पिन्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ अ नंबर ऑफ अ कार्बन. ओके, मग मोनोटर्पिन्स मध्ये फेलांड्रिन नावाचं टर्पिन्स असतं, 15 जर कार्बन असतील तर ऍप्सिसिस ऍसिड आहे, 20 असेल तर सिमब्रेन हे आपल्याला बघायला मिळतं, 30 असतील तर स्क्वॅलिन असतं आणि 40 असतील तर बीटा कॅरोटीन. हे सुद्धा तुमच्या पुस्तकात आहे. त्याच्यानंतर पुढचं येतं हार्मोन्स. आता हार्मोन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे केमिकली रिलीज्ड, पर्टिक्युलरली केमिकल्स विच इज रिलीज बाय अ सेल ऑर अ ग्लँड. मग ते ग्लँड डक्ट असू दे किंवा डक्टलेस ग्लँडनं बघायला मिळतं अँड दे आर गोइंग टू गिव्ह द मेसेज टू ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी थ्रू अ स्मॉल पर्सेंटेज मध्ये स्मॉल कॉन्सन्ट्रेशन मध्ये रिलीज होतं. आता हे हार्मोन्स सुद्धा काय आहेत, दे आर ऑल्सो अ प्रोटीन मॉलिक्युल्स. दे प्लांट हार्मोन्स असतात त्याला फायटो हार्मोन्स म्हणतात आणि आपल्याला शरीरात सुद्धा जे होतात ते सुद्धा हार्मोन्स आपल्याला बघायला मिळतात. द सिक्रेशन ऑफ अ एंडोक्राईन ग्लँड आर कॉल्ड आर अ हार्मोन्स. हार्मोन्स आर डिराइव्ड फ्रॉम अमिनो ऍसिड्स डेरिवेटिव्ह म्हणजेच दे आर प्रोटीन मॉलिक्युल्स हे लक्षात ठेवा. मग त्यात ॲड्रिनलिन असेल, नॉर ॲड्रिनलिन असेल, इन्शुलिन असेल, सेक्स हॉर्मोन्स असतील, हे सगळे हॉर्मोनल्स कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळतात किंवा थायरॉक्झिन सारखा हा सुद्धा पार्ट बघायला मिळतो. मग तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे हॉर्मोन्सचा हा एक चार्ट मी तुम्हाला पाठवतोय, तो चार्ट बघून घ्या. ओके, आणि ह्या चार्टमधून तुम्हाला लक्षात येईल की हार्मोन्स काय ॲक्च्युली वर्किंग करतात आणि हे स्मॉल अमाऊंटमध्ये सिक्रेट होतात, थ्रू आउट बॉडी ते ट्रान्सपोर्ट होतात. ओके, डक्टलेस ग्लँडमधून ते सिक्रेट होतात हे लक्षात ठेवा. याला एंडोक्राईन ग्लँड्स म्हणतात, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. मग त्यात इन्शुलिन असेल, सेक्स हॉर्मोन्स असतील, सेक्समध्ये जे अँड्रोजन्स असतात ते मेल्समध्ये बघायला मिळतात, फिमेल्समध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे तुम्हाला दोन बघायला मिळतात आणि हेच तुम्हाला सेकंडरी कॅरेक्टर, सेकंडरी मेल अँड फिमेल कॅरेक्टर डेव्हलप करण्याकरता आपल्याला हे इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन और अँड्रोजन्स आहेत. आता जो तुम्हाला चार्ट पाठवलेला आहे बघा, त्यामध्ये हार्मोन्स स्टेरॉइडल, पेप्टाइड आणि अमाईन हार्मोन्स आहेत. त्यातला बघा अँड्रोजन ज्याला तुम्ही अँडोस्टेरॉन अँड टेस्टेरॉन म्हणतात, ते कुठं मिळतात तर टेस्टीजमध्ये मिळतात आणि ते कंट्रोल काय करतात, नॉर्मल फंक्शनिंग ऑफ अ मेल सेक्स ऑर्गन हे करतात. आता पर्टिक्युलर इस्ट्रोजन ज्याला इस्ट्रॉन किंवा इस्ट्राडॉल म्हणतात, ते ओव्हरीमध्ये असतात, ते कोणाला करतात तर फिमेल ऑफ अ सेक्स ऑर्गन्स करतात. जेस्ट्रेजॉन्स ज्याला कॉर्पस ल्युटेम म्हणतात, ते काय करतात, डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ द प्रेग्नन्सी करतात. तसंच ॲड्रेनल कॉर्टेक्समध्ये आपल्याला बघायला मिळतात, पर्टिक्युलर ॲड्रेनल कॉर्टेक्समध्ये हॉर्मोन्स कुठे आहेत, कॉर्टिझोन, कॉर्टिकोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन्स बघायला मिळतात. ते काय रेग्युलेट करतात, मेटाबॉलिझम ऑफ फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स हे कंट्रोल करतात, बॅलन्स ऑफ अ वॉटर हे पण कंट्रोल करतात. शेवटचा जो पार्ट आहे फंक्शन, हे नीट बघा आणि त्याचे ऑर्गन्स कुठं आहेत हे तुम्हाला बायोमॉलिक्युल्स 12-11 झालेला आहे तोच पार्ट पुन्हा आहे तो परत इथं करा. केमिस्ट्रीमध्ये विचारलं जातं ते बायोलॉजीचा पार्ट म्हणून विचारत नाही, तिथं केमिस्ट्रीचा पार्ट म्हणून विचारलं जातं. पुढचा येतो पेप्टाइड हॉर्मोन्स, ऑक्सिटोसिन आहे, व्हॅसोप्रोसिन आहे आणि एंजिओटेन्सिन आहे, त्याचं फंक्शन्स बघून घ्या. आणि अमाईन हॉर्मोन्स आहे थायरॉक्झिन जे आपल्याला कार्बोहायड्रेट्स आणि लिपिडचं मेटाबॉलिझम कंट्रोल करतं, ॲड्रिनिल इन्क्रीजेस पल्स रेट आणि ब्लड प्रेशर हे आपल्याला बघायला मिळतात हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतात. त्याच्यानंतर पुढचा येतं विटॅमिन्स येतात,
विटॅमिन्स म्हणजे व्हायटल अमाइन्स स्मॉल अमाऊंट्स मध्ये केले जातात. आता त्यामध्ये पहिला पार्ट बघा, अ व्हिटॅमिनोज म्हणजेच डिफिशियन्सी ऑफ अ व्हिटॅमिन इज कॉल्ड ॲज अ व्हिटॅमिनोज. मग त्यामध्ये क्लासिफिकेशन आहे पर्टिक्युलरली फॅट सोल्युबल अँड वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबलमध्ये पर्टिक्युलरली व्हिटॅमिन बी सी हे आपल्याला बघायला मिळतात आणि हे सोल्युबल वॉटर सोल्युबल जे आहे ते एक्सक्रिशन होतात म्हणून तुम्हाला अगेन अँड अगेन इंटेक करायला लागतात. जे फॅट सोल्युबल आहेत ते व्हिटॅमिन ए डी ई के आहेत. तसंच क्लासिफिकेशन ऑफ अ व्हिटॅमिन्स डिपेंड्स अपॉन द केमिकल स्ट्रक्चर्स. व्हिटॅमिन विथ ॲलिफॅटिक स्ट्रक्चर, ॲलिफॅटिक तो म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन विथ द ॲरोमॅटिक म्हणजे व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन विथ अलिसायक्लिक ओके ज्याला व्हिटॅमिन ए म्हणतात. आणि व्हिटॅमिन्स विथ हेट्रोसायक्लिक त्यामध्ये व्हिटॅमिन बी वन बी सिक्स बी ट्वेल्व हे तुम्हाला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा, हे क्लासिफिकेशन बघून घ्या. तुमच्या पुस्तकात एक पर्टिक्युलरली चार्ट दिलेला आहे तो बघून घ्या. व्हिटॅमिन ए ला रेटिनॉल म्हणतात, बी वन ला थायामिन म्हणतात, बी टू ला रिबोफ्लॅविन म्हणतात ओके, बी थ्री ला नियासिन म्हणतात ओके, बी फाईव्ह ला पेंटॅथोनिक ऍसिड्स म्हणतात किंवा बी सिक्स ला पायरोडॉक्सिन म्हटलं जातं किंवा ॲड्रिन म्हटलं जातं, बी ट्वेल्व ला सायनाकोबोलामाइन्स म्हटलं जातं त्यामध्ये इलेमेंटल कोबाल्ट असतं, व्हिटॅमिन सी ला ॲस्कॉर्बिक ऍसिड म्हटलात, व्हिटॅमिन ई ला टोकोफेरॉल म्हणतात, हे टोकोफेरॉल अल्फा बीटा गॅमामध्ये असतात, व्हिटॅमिन के ला फायलोक्विनॉन म्हणतात, व्हिटॅमिन डी ला कॅल्सिफेरॉल म्हटलं जातं. आता तुमच्या पुस्तकात व्हिटॅमिन डी नाही आहे, त्या व्हिटॅमिन डी ला कॅल्सिफेरॉल म्हटलं जातं. तो रिकेट्स ऑस्टिओमॅलेशिया आणि ऑस्टिओपोरोसिस ओके, रिकेट्स म्हणजे सॉफ्टनिंग ऑफ अ बोन आणि ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच पोरोसिटी कॅरेक्टर्स तुम्हाला बोनला येतात म्हणजेच थोडक्यात पर्टिक्युलरली सॉफ्टनेस ऑफ अ बोन कॅरेक्टर येतं. टिचकी मारली तरी सुद्धा तुम्हाला पर्टिक्युलरली बोन फ्रॅक्चर होतात, ते कॅरेक्टर्स म्हणजेच रिकेट्स ऑस्टिओमॅलेशिया आणि ऑस्टिओपोरोसिस हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये डिसेस बघा, बेरी बेरी कोण करतं, पेलिग्रा कोण करतं, झिरो ऑप्थॉल्मिया कोण देतं, डिग्रेडेशन ऑफ अ स्पायनल कॉर्ड कोणामध्ये होतं, प्रिनिशियस ॲनिमिया कोणामुळे होतो, तर तो सायनाकोबोलामाइनमुळे होतं हे लक्षात ठेवा. आणि ह्या कॅरेक्टर्स तुम्ही बघून घ्या, हे इम्पॉर्टंट तुम्हाला बायोकेमिकल रिॲक्शन्समध्ये एन्झाईम्स नंतर व्हिटॅमिन्समध्ये बघायला मिळतात हे लक्षात ठेवा ओके. आता ह्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही नियासिन, मग आधी सांगितलं व्हिटॅमिन बी थ्री आहे, व्हिटॅमिन बी फाईव्ह पेंथॅमाइक ॲसिड आहे, व्हिटॅमिन बी ट्वेल्व सायनाकोबोलामाइन आहे, व्हिटॅमिन सी ऑस्कॉर्बिक ॲसिड आहे, ह्याच्यातले तुम्ही सगळे पर्टिक्युलरली त्याचे डिफिशियन्सी आणि फंक्शन्स हे दोन्हीही बघून घ्या. फंक्शन्स आणखीन हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स येतात हे लक्षात ठेवा. आता मगाशी आपण ज्या वेळेला एन्झाईम्स बघितलं तर एन्झाईम्सचं जर डिफिशियन्सी असेल तर जर टायरोसिनेज नावाचं एन्झाईम असतं, काय असतं टायरोसिनेज, मी हा जरा एक्स्ट्रा पार्ट घेतोय बरं का, व्हिटॅमिन कारण का डिफिशियन्सी कॅरेक्टर आलंय म्हणून टायरोसिनेज.